नमस्कार मित्रांनो डायट अँड फिटनेस मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे माझं नाव आहे आकांक्षा आणि आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मसल्स बनवण्यासाठी आणि फॅट कमी करण्यासाठी म्हणजे शरीरात चरबी कमी करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा आहार घेतला पाहिजे तर मित्रांनो आजकाल खूप जास्त या विषयावर चर्चा होते की मसल गेन आणि फॅट लॉस एकाच वेळी करता येईल का कारण आ, मसल गेन जेव्हा तुम्हाला करायचं असतो तेव्हा तुम्हाला एक्स्ट्रा कॅलरीजची आवश्यकता असते जास्त कॅलरीजची आवश्यकता असते आणि फॅट लॉस जेव्हा करायचा असतो तेव्हा आपण कॅलरी डेफिशियट म्हणजे कमी कॅलरीज घेतो पण अशा वेळी काय होतं जेव्हा चुकीच्या प्रकारचं डाएट केलं जातं आणि त्यामुळे खूप जास्त थका थकवा येऊ शकतो किंवा खूप जास्त आपल्याला कमजोर वाटू शकतं पण ते जर योग्य आहार तुम्ही घेतला आणि आहारामध्ये जर प्रॉपर तुम्हाला माहीत असेल की कोण कोणते पोषक तत्व गरजेचे आहेत तशा प्रकारे जर तुम्ही आहार घेतला तर तुमचा मसल गेन आणि फॅट लॉस एकाच वेळी नक्कीच होऊ शकतो आणि त्याला आपण एकदम योग्य पद्धतीचं ट्रान्सफॉर्मेशन म्हणू शकतो म्हणजे प्रॉपर बॉडी बनवायची असते त्यांच्यासाठी हे खूप जास्त मदत करतं तर अशा वेळी काही चुका सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की कोणकोणते पोषक तत्व आहेत जे घेणं गरजेचं आहे पण व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेन की जर तुम्ही माझ्या चा चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर लवकर सबस्क्राईब करा कारण आपले असेच नवीन नवीन व्हिडिओज येत राहणार आहेत ते सर्व व्हिडिओज तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही लवकरच ला सबस्क्राईब करा तर सर्वात आधी आपण बोलणार आहोत कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदकांबद्दल तर चुका जसं की म्हटलं की चुका केल्या जातात ती त्यातलीच एक चुका आहे कार्बोहायड्रेट कटिंग किंवा काप कटिंग झाला म्हणतो की कार्बोहायड्रेट पूर्णतः काढून टाकतात आपल्या आहारामधून तर तसं नक्कीच नाही करायचं आहे कारण कार्बोहायड्रेट्स कार्बोक जी आहेत ती आपल्या आहारातल्या ऊर्जेचा सर्वात मुख्य स्रोत असतो म्हणजे ऊर्जा जी आपल्या शरीराला गरजेची असते ती आपल्याला यातून मिळते म्हणूनच कार्ब्स पूर्णपणे कट नक्कीच नाही करायचे आहेत पण योग्य प्रकारच्या कार्बोहायड्रेट्स तुम्ही इथे निवडायचे आहेत म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट ज्याला आपण म्हणतो म्हणजे खास करून फायबरची मात्रा त्यामध्ये चांगली असते वेगवेगळ्या प्रकारची होल ग्रेन्स म्हणतो किंवा ब्राऊन राईस आहे दलिया आहे ओट्स आहेत असे पदार्थ किंवा नाचणी ज्वारी बाजरी असे जे धान्य आहेत ते तुम्ही नक्कीच घेऊ शकता जेणेकरून काय होतं आपल्याला ऊर्जा तर गरजेची असते शरीराला कारण तुम्हाला वर्कआउट करायचंय त्यामुळे ऊर्जा सुद्धा मिळून जाते आणि त्यामुळे तुमचं जे मसल गेन आहे त्याच्यावरती सुद्धा त्याचा चांगला इम्पॅक्ट पडतो म्हणजे तुम्ही प्रोटीन बरोबर जर हे घेतलं तर मसल गेन करायला आणि फॅट कमी करायला हे मदत करतं त्याचबरोबर शरीरामध्ये आपल्या एकदम ते अचानकपणे जे साखर आहे म्हणजे किंवा शुगर ते सुद्धा वाढू देत नाही त्यामुळे ते सुद्धा शुगर लेवल मॅनेज करायचं काम करून देतं त्यामुळे कार्बोहायड्रेट कट नाही करायचे पण योग्य पद्धतीचे कार्बोहायड्रेट्स तुम्ही आहारामध्ये घ्यायचे आहेत दुसरा आणि महत्वाचा जो पदार्थ आहे किंवा जो पोषक तत्व आहे ते आहे प्रोटीन किंवा प्रथिन तर तुम्हाला माहिती असेल की मसल गेन करायचं आहे तर प्रोटीन नक्कीच आहारामध्ये आपल्या असलं पाहिजे योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य पद्धतीने जर प्रोटीन तुम्ही घेतलं तर ते नक्कीच तुम्हाला आपली जे मसल्स आहेत मांसपेशी आहेत त्यांना मजबूत बनवायला मदत करते त्यामुळे आहारामध्ये जर तुम्ही नॉनव्हेज मांसाहार करत असाल तर तुम्ही चिकन आहे मासे आहेत अंडी आहेत हे सर्व घेऊ शकता त्याचबरोबर जर तुम्ही नॉनव्हेज खात नसाल तर तुम्ही आहारामध्ये दूध आणि दुधाचे पदार्थ आहेत वेगळ्या प्रकारचे हे नक्कीच घ्यायचे कॅल्शियम बरोबर प्रोटीन चांगल्या मात्रेमध्ये यातून मिळतं खूप जणांना असं वाटतं की दुधाचे पदार्थ किंवा दूध घेतल्याने फॅट गेन होतं किंवा फॅट वाढतं शरीरातलं तर असं काही नाहीये पण जे लो फॅट दूध आहे किंवा लो फॅट दही वगैरे ते तुम्ही नक्कीच घेऊ शकता तर असे दुधाचे पदार्थ आहेत सुकामेवा वेगवेगळ्या प्रकारचा खूप जास्त मदत करतो इथे वेगवेगळ्या प्रकारचा सुकामेवा किंवा बी बीज जे येतात म्हणजे बिया ज्या येतात त्या तुम्ही घेऊ शकता म्हणजे चिया सीड्स आहेत किंवा फ्लॅक्स सीड म्हणजे अळशी आहे ती तुम्ही घेऊ शकता आणि त्याचबरोबर आहारामध्ये सोयाबीन आहे किंवा पनीर जसा दुधाचा पदार्थ झाला सोयाबीन आहे डाळी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या किंवा त्याचबरोबर कडधान्य जे आपले आहेत ह्या सर्व पदार्थांचा समावेश तुम्ही करायचा आहे जेणेकरून तुम्हाला ते मसल बिल्डिंग साठी खूप जास्त मदत करेल त्यानंतर हेल्दी फॅट्स म्हणजे जे पदार्थ असतात त्यामध्ये सुद्धा जे हेल्दी आहेत आपल्या शरीराला ते, रेगुलर ते, ते तुम्ही घ्यायचे आहेत रेग्युलर वनस्पती तेल आपलं असेल ते योग्य प्रमाणात पण त्याचबरोबर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जे सुकामेवा आहे किंवा अंडी आहे किंवा जे वेगवेगळ्या प्रकारच्या तेलबी आहेत यातून आपल्याला जे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड किंवा व्हिटॅमिन ई मिळतं ते खूप जास्त मदत करतं आपल्याला कारण आपल्याला एक्स्ट्रा ऊर्जेची तर आवश्यकता आहे त्यामुळे कॅलरीज हेल्दी कॅलरीज आपण ज्याला म्हणू ते ह्यातून आपल्या शरीराला मिळणार आहेत आणि प्रोटीन सुद्धा मिळणार आहे कुठेतरी त्यामुळे हेल्दी फॅट आपण जे म्हणतो ते घेणं सुद्धा खूप जास्त गरजेचं आहे तुम्हाला वर्कआउटसाठी जो स्टॅमिना गरजेचा आहे तो द्यायला सुद्धा हे खूप जास्त मदत करेल आणि ते सुद्धा योग्य प्रमाणात जर तुम्ही घेतलं तर त्याने तुमचं वजन किंवा शरीराचं फॅट पर्सेंट आहे ते बिलकुल वाढत नाही त्यामुळे योग्य प्रमाणात तुम्ही हेल्दी फॅट सुद्धा घेऊ शकता त्यानंतर पुढचं जे पोषक तत्व आहे ते आहे फायबर किंवा तंतुमय पदार्थ तर जेव्हा तुम्हाला फॅट लॉस करायचा असतो शरीरातला तेव्हा फायबर खूप जास्त महत्वाचं असतं इथे कारण ते तुम्हाला फॅट लॉसला मदत करणार आहे आणि त्याचबरोबर जेव्हा तुम्ही असे पदार्थ खाताय ज्यामध्ये फायबरची मात्रा चांगली आहे तेव्हा त्या ते तुम्हाला पोट भरायला मदत करते म्हणजे मग तुम्हाला बाकीचे जे जास्त पदार्थ आहेत काहीतरी वेगळं खायची इच्छा होते ती इच्छा किंवा क्रेविंग ज्याला आपण म्हणतो ते कमी करायला मदत करतं त्यामुळे फायबर युक्त पदार्थ म्हणजे वेगवेगळ्या वेग प्रकारच्या भाज्या आणि फळं आहेत सर्वात आधी तर त्यातून तुम्हाला जे गरजेचे विटामिन्स आणि मिनरल्स आहेत ते सुद्धा मिळून जाणार आहेत किंवा तुम्ही तुमचे जर प्रोटीन शेक आहे किंवा स्मूदी वगैरे बनवत असाल त्यामध्ये सब्जाचं बी किंवा चिया सीड ज्या येतात त्या घालू शकता किंवा फ्लॅक्स सीड जे येतं म्हणजे अळशीचं जे बी आहे ते सर्व तुम्ही तुमच्या आहारामध्ये ऍड करू शकता जेणेकरून तुमच्या शरीराला जेवढं गरजेचं आहे फायबर ते मिळायला मदत होईल आणि त्याचबरोबर तुमचं जे पचन आहे ते

आणि लिक्विड्स किंवा तरल पदार्थ आपण जे म्हणतो ते सुद्धा घेणं गरजेचं आहे कारण शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण योग्य असणं गरजेचं आहे म्हणून तुम्ही सर्वात आधी तर पाणी आहे नारळ पाणी आहे वेगवेगळ्या वेग प्रकारचे फळांचे ज्यूस आहेत हे तुम्ही घेऊ शकता जेणेकरून शरीरातला इलेक्ट्रोलाइट बॅलन्स जो आहे तो नियमित राहायला सुद्धा मदत करेल कारण आपण एवढं जर हेवी वर्कआउट करतो तेव्हा आपल्या शरीरातलं सुद्धा निघून जाते त्यामुळे त्याचं झीज भरून काढणं कुठेतरी गरजेचं आहे म्हणून पाणी किंवा नारळ पाणी हे सर्व तुम्ही घेऊ शकता तुमच्या रोजच्या लाईफमध्ये किंवा रोजच्या तुमच्या दिनचर्यामध्ये योग्य प्रमाणात पाणी जे प्लेन आपलं पाणी असतं त्याचा समावेश तुम्ही करायचा आहे जेणेकरून वर्कआउटच्या वेळी सुद्धा थकवा जास्त जाणवत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंडसोबत सोबत या व्हिडिओला शेअर सुद्धा नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये गुड बाय